व्यासपीठावर उपस्थित महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर नेते आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, संभाजीनगरमध्ये मी यापूर्वी अनेकदा आलेलो आहे. या व्यासपीठावरून सुद्धा अनेकदा आपल्याशी मी संवाद साधलेला आहे. गेल्या वर्षी 8 जूनला आलो होतो, तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. ज्या ज्या वेळेला मी या मैदानात आलो तेव्हा कधीही गर्दीचा दुष्काळ मला दिसलेलाच नाहीये. उलट दिवसागणिक गर्दीचा महापूरच येतोय. अनेकदा संभाजीनगरमध्ये मी आलो, जरूर आलो, पण आज अभिमानाने, समाधानाने आणि आनंदाने आलेलो आहे. कारण हेच ते मैदान, हेच ते शहर जिथे 88 साली महापालिका आपण सर्व शहरवासियांनी शिवसेनेच्या ताब्यात दिल्यानंतर याच व्यासपीठावरून शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला दंडवत घातलं होतं आणि त्याच सभेत जाहीर केलं होतं की आजपासून मी या शहराचं नाव बदलतो आहे, संभाजीनगर करतो आहे. त्याच्यानंतर आजपर्यंत काय काय घडलं तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. जवळपास 25 वर्ष आपण एका वेगळ्या भ्रमामध्ये होतो. भारतीय जनता पक्षासोबत आपली युती होती, एकदा नाही 2 वेळा सरकार आलं. दोन्ही वेळेला केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये युतीचं सरकार होतं, पण औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं होतं. आणि म्हणून मला अभिमान वाटतो, मी माझ्या महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांना खास धन्यवाद देतोय. आजपर्यंत आम्ही सोबत असताना जे भारतीय जनता पक्षाला जमलं नाही ते आपण महाविकास आघाडी सरकारने करून दाखवलेलं आहे. आणि याच एका गोष्टीवरून त्यांची वृत्ती कशी आहे तुमच्या लक्षात आलं असेल. करायचं काही नाही, नुसतं कोंबडे झुंजवत बसायचं. निवडणुका आल्यानंतर पुन्हा एकदा जातीय तेढ निर्माण करायची. आणि ज्या ज्या वेळेला लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा जातीय तेढ निर्माण व्हायला लागेल असं समजा की निवडणुका उंबरठ्यावरती आलेल्या आहेत. विषय कोणतेही नाहीत, आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत. मी व्यासपीठावरती आल्यानंतर अशोकराव बोलत होते, अजितदादा बोलत होते, गौरव यात्रेचा उल्लेख केला गेला, सावरकर गौरव यात्रा जरूर काढा. हल्ली महाराष्ट्रामध्ये आणखीन एक सुरू झालेलं आहे, जन हिंदू जन आक्रोश. तुमच्या इकडे निघाला की नाही मोर्चा? निघाला, मुंबईमध्ये काढला होता. मुंबईमध्ये कुठून कुठपर्यंत काढला, कुठून काढला मला माहित नाही, पण शिवसेना भवन पर्यंत आणला. मी म्हटलं अरे, म्हणजे याचा अर्थ एकच आहे की जगातला सर्वात शक्तिमान नेता, हिंदू नेता, या देशाचा पंतप्रधान झाल्यानंतर सुद्धा ज्या देशातल्या हिंदूंना आक्रोश करावा लागतोय त्या नेत्याची शक्ती काय कामाची आहे. महाविकास आघाडीचं सरकार होतं, एक सुद्धा हिंदू जन मुलामध्ये हिंदूंना काय, मुसलमानांना काय, कोणत्याही धर्मियांना आक्रोश करण्याची वेळ आलीच नव्हती, आम्ही येऊच दिली नव्हती. गेल्या रविवारी मी मालेगावला सभा घेतली, असंख्य तिकडे मुस्लिम बांधव पण आले होते, इकडे सुद्धा आले असतील, आलेत ना, आले तिकडे आलेले आहेत. माझ्यावरती जे आरोप करतायत की मी हिंदुत्व सोडलं,
का हिंदुत्व सोडलं तुम्ही मला सांगा. मी जाहीर सभेत विचारतो, मी मालेगावला विचारलं तेच तुम्हाला विचारतोय. या छत्रपती संभाजीनगरच्या या भरगच्च भरलेल्या सभेमध्ये विचारतोय की मला एक एक उदाहरण असं द्या की मी हिंदुत्व सोडलंय, मला दाखवून द्या. मी आत्ता इकडनं घरी जाऊन बसेन, पुन्हा तुम्हाला तोंड दाखवलं येणार नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या घटनेची आम्ही शपथ घेतली त्या घटनेचं पूजन आम्ही तर करतोच आहोत, पण घटनेची शपथ घेऊन तुम्ही तिकडे बसल्यानंतर जर त्यामध्ये सुद्धा तुम्ही जाती रंग देणार असाल तर तो घटनेचा अपमान आहे. सर्वांना मी सांभाळलं होतं, मी म्हणजे मी नव्हे, मी जेव्हा बोलतो तेव्हा माझे सगळे सहकारी इकडे बसले, त्या महाविकास आघाडी सरकारने सांभाळलं होतं. नाही पण तुम्ही हिंदुत्व सोडलं, का सोडलं? तर काँग्रेस सोबत गेलो म्हणून आम्ही हिंदुत्व सोडलं. मग मी त्यांना एक प्रश्न विधानसभेत सुद्धा विचारला होता, प्रत्येक सभेत विचारतो, तुमच्या समोर सुद्धा विचारतो, मी काँग्रेस सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडला असेल तर मुफ्ती महम्मद आणि मेहबूबा मुफ्ती बरोबर मांडीला मांडी लावून काश्मीरमध्ये सरकारमध्ये तुम्ही बसला होता तेव्हा तुम्ही काय सोडलं होतात? आमच्या हिंदुत्वाची मोजमाप घेण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. आम्ही म्हणजे तुम्ही म्हणाल तोच हिंदू, तुम्ही म्हणाल तोच देशप्रेमी आणि तुम्ही म्हणाल तो देशद्रोही. ही जर का तुमची मस्ती असेल तर ती गाडण्यासाठी म्हणून आम्ही वज्रमोठ उभारलेली आहे. आम्ही काय करतो आहोत? आज देशभरामध्ये लाखो युवक इकडे सुद्धा आले असतील, आहेतच युवक, आहेतच युवक म्हटल्यानंतर मुलं काय मुली काय दोन्ही आहेत. अनेक जण सुशिक्षित आहेत, पदवीधर आहेत, अनेक जणांची परिस्थिती घरची शिक्षण पूर्ण करण्यासारखी नाही, कर्ज काढून शिक्षण घेतलेलं आहे, पदवी मिळालेली आहे, मिळवलेली आहे, मिळालेली नाही मिळवलेली आहे, कारण हल्ली असं म्हणतात डॉक्टरेट सुद्धा विकत घेता येते. मला कोणाचाही संदर्भ द्यायचा नाहीये, पण काही जण पाण्याची इंजेक्शन घेऊन फिरतात तोडून देताना, पण अनेक पदवीधर असे आहेत की ते पदव्या दाखवून 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 सुद्धा त्यांनी किंमत मिळत नाहीये. एका बाजूला ही देशाची परिस्थिती आहे की पदव्या दाखवतोय, अरे मी पदवीधर आहे, मी पदवीधर आहे, बरं छान आहे, पदवी घेऊन घरी जा आणि भिंतीवर लावून ठेव. एका बाजूला पदवी दाखवून सुद्धा किंमत मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांची पदवी दाखवायला मागितली तर 25,000 रुपये दंड होतोय. अशी कोणती पदवी आहे त्यांच्याकडे? कोणत्या कॉलेजची आहे? बरं कॉलेजला सुद्धा अभिमान वाटायला पाहिजे की माझ्या कॉलेजमध्ये आमच्या कॉलेजमध्ये शिकलेला एक विद्यार्थी देशाच्या पंतप्रधानपदी बसलेला आहे. हा अभिमान त्या कॉलेजला पाहिजे. आज या व्यासपीठावरती मी आहे, जयंतराव पाटील आहेत, आम्ही दोघेही एका शाळेतले बालमोहन विद्या मंदिर. आपलं मंत्रिमंडळ जेव्हा आलं शाळेने मोठ्या अभिमानाने आम्हाला बोलवलं होतं, मी मुख्यमंत्री आणि जयंतराव कॅबिनेट मंत्री, या शाळेतले दोन दोन मंत्री आणि राज्याचा मुख्यमंत्री आमच्या शाळेतला, केवढा मोठा अभिमान त्या शाळेला वाटला होता. असा अभिमान माझे पंतप्रधान ज्या कॉलेजमध्ये शिकले त्या कॉलेजला वाटू का नये? आणि हा कोणता नाही? पदवी मागितली, पदवी दाखवली, दाखवायची नाही, दाखवणार नाही, आणि विचारलात तर 25,000 रुपये दंड भरू. मग या पदवीचा उपयोग काय दंड भरण्यासाठी घेते की काय? संपूर्ण ज्या पद्धतीने आपला देश चाललेला आहे, मुळामध्ये मी तुम्हाला विचारतो की ज्या पद्धतीने, बरं तो पुढचा प्रश्न विचारतो, पहिलं मला एक सांगा, महाविकास आघाडीचं सरकार तुम्हाला पसंत होतं की नव्हतं? एकदा जोरात सांगा. महाविकास आघाडीचं सरकार तुमची कामं करत होतं की नव्हतं मला सांगा. महाविकास आघाडीचं सरकार ज्या पद्धतीने पाडलं ती पद्धत तुम्हाला मंजूर आहे? आपण संभाजी महाराजांचं नाव घेतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि पाठीमागून वार करतो. बरं ठीक आहे, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेसाठी एकत्र आलो, हो आलो होतो ना,
त्यांनाही सांगायचं हो आलोच होतो आम्ही, पण सत्ता गेल्यानंतर सुद्धा आम्ही एकत्र आहोत, उलट सत्तेत होतो त्याहीपेक्षा आधी घट्टपणाने एकत्र झालेलो आहोत. आणि जर का आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो तर तुम्ही आता जे काय म्हणजे मला अमित शहानी सांगितलं ते मध्ये पुण्यात येऊन गेले आणि माझ्यावरती आरोप केले, त्यांनी सत्तेसाठी म्हणे काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले. मी अमित शहानं विचारलं काय होतं बऱ्याचदा, असं काय नाही की मला शिवसेना प्रमुखांची भाषा येत नाही, पण मला आवरावं लागतं कारण ते शब्द काही शब्द आणि काही भाषा ही त्यांची त्यांना शोभत होती, मला शोभणारी नाहीये. म्हणून मी फक्त एवढंच म्हटलं की आम्ही सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीची जर का तळवे चाटत होतो तर तुम्ही सत्तेसाठी मिन्यांचं काय चाटताय. बिहारमध्ये नितीश कुमार आणि लालू प्रसादचं जे आधी चाललेलं सरकार होतं आता परत ते स्थापन झालं, हे केवढा भयानक प्रकार आहे. चाललेली सरकार चांगली चाललेली सरकार फोडायची पाडायची, मग त्यावेळेला नितीश कुमार आणि लालूचं सरकार जे होतं ते पाडून तुम्ही नितीश कुमारचं काय चाटत होता. तुम्ही जे कराल ते बरं. आता आणखीन एक चाललेलं आहे, मोदी म्हणतायत की मेरी प्रतिमा खराब करणे का काम चल रहा है. पण आम्ही करतो आम्ही करतो, मग तुमची जर प्रतिमा खराब होत असेल तर मग आम्हाला काय प्रतिमा नाहीये. आम्ही काय बिन प्रतिमेचे आहोत काय की तुमचा कोणी सोम्या गोम्या आमच्यावरती वारे माप आरोप करणार, आम्हाला माफिया म्हणेल आणखीन काही म्हणेल. आम्ही गप बसायचं, आम्ही काही म्हटलं तर लगेच आमच्यावरती खटले दाखल होणार. जर मोदींना म्हटलं तर मोदींचा अपमान म्हणजे ओबीसींचा अपमान. मग मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमचं नाव भारतीय जनता पक्ष आहे, पण आज संपूर्ण देशामध्ये जी परिस्थिती आहे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत विरोधी पक्षामधल्या सगळ्या नेत्यांना त्रास दिला जातोय, दाढी टाकल्या जात आहेत, आरोप केले जात आहेत, चारित्र्य हनन केलं जात आहे, तुरुंगात टाकलं जात आहे, भ्रष्ट म्हणून हिणवलं जात आहे. अमित शहांना आणखीन एक मला विचारायचं आहे, तुम्ही जे तिकडे संघाबरोबर सरकार स्थापन केलेलं आहात त्या संघावरती तुम्ही अत्यंत वाईट आरोप केले होते भ्रष्टाचाराचे. देशातलं सगळ्यात वाईट सरकार हे मेघालयामध्ये, मेघालयामध्ये. मग अमित जी आता काय झालं असं नेमकं की संघमानी दिसता दाखवल्यानंतर आता तुम्ही संघाचं काय चाटता आहात. वॉशिंग पावडर निर्मा आहे पण त्या निर्माची आता बदनामी व्हायला लागली. पण भारतीय जनता पक्षाबद्दल जे मी बोलत होतो की विरोधी पक्षामध्ये दिसला भ्रष्ट घेतला पक्षात, दिसला भ्रष्ट की घेतला पक्षात, संपूर्ण सगळ्या देशातले विरोधी पक्षातली भ्रष्ट माणसं ही या पक्षामध्ये आहेत. आणि नाव भारतीय जनता पक्ष हा माझ्या भारतीय जनतेचा अपमान आहे. जर भारतीय जनता पक्ष म्हणून तुम्ही भ्रष्टाचाराना तुमच्या पक्षामध्ये घेत असाल तर पक्षाचं नाव बदलून भ्रष्ट जन पार्टी ठेवा तुम्ही, भारतीय जनता पार्टी तुम्हाला लावता येणार नाही. दगडी भ्रष्ट माणसांची पार्टी. तो उल्लेख अजितदादांनी केला की हा मराठवाडा साधू संतांचा, होय साधू संतांचाच आहे. एक जमाना असा होता जरूर होता भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावरती साधू संत दिसत होते, आता जर का बघाल तर सगळे संधी साधू दिसतात, संत कोणीच नाहीये. सगळ्या साधू संत तर विसरून गेले कारण तो जमाना वेगळा होता, तो जमाना वेगळा होता, तो अटलजींचा जमाना होता, अडवाणीजींचा होता, शिवसेना प्रमुखांचा जमाना होता. पण त्याच एका ध्येयापायी ते आमचं हिंदुत्व होत. हे हिंदुत्व आम्ही तुमचं हिंदुत्व ते आम्ही मानायला तयार नाही आहोत. काय या संपूर्ण देशामध्ये तुम्हाला एक विधान एक निशाण, आज धोकादायक विचार आहे.
देशातली लोकशाही संपवून टाकायची. आपल्या पक्षाखेरीस एकही पक्ष या देशात शिल्लक राहता कामा नये. राहिला तर तो ठेचून टाकायचा, मारून टाकायचा, तुरुंगात टाकायचे नेते आणि आमचा नेता तिकडे बसवायचा. ही आपल्या देशाची अध्यक्षीय हुकुमशाहीच्या दिशेने चाललेली वाटचाल आहे. आज इकडे मुद्दामहून भारत मातेची प्रतिमा ठेवलेली आहे आणि घटना ठेवलेली आहे. सावरकरांची यात्रा काढताना काढा, पण सावरकरांचं जे स्वप्न होतं आज सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत अखंड हिंदुस्थान आहे, तुमच्यात वरती बसलं त्यांची हिंमत आहे. अमित शहाने जे मला मरे म्हटलं होतं की शिवसेनेला जागा दाखवा, जमीन दाखवा, म्हटलं हे मला जमीन बघायचीच आहे, पण ही जमीन नाही. आम्ही ह्या जमिनीत जन्माला आलेलो आहोत. अमितजी तुम्ही बाहेरचे आहात, महाराष्ट्राच्या बाहेरचे तुम्ही आहात, ही माझी मातृभूमी आहे. आणि जमीन दाखवायची असेल तर पाक व्याप्त काश्मीरची जमीन जिंकून आम्हाला 1 इंच तरी ती जमीन जिंकून दाखवा, तर आम्ही तुम्हाला मानू, नाहीतर पुचाट लेखायचे हिंदुत्वाच्या गप्पा करू नका. टाका ना तिकडे धाडी टाका. जसं वल्लभभाईनी सगळ्यात तुम्ही जगातला सगळ्यात मोठा पुतळा तिकडे बांधलेला आहे, सरदार वल्लभभाई पटेल, सरदार सरोवर. जर वल्लभभाई नसते तर मराठवाडा मुक्त झाला असता की नाही हा मोठा प्रश्न आहे. की त्यांनी पोलिसी कारवाई केली, सैन्य घुसवलं आणि मराठवाडा मोकळा केला, तीच हिंमत तुम्ही पाकव्याप्त काश्मीरमध्ये का दाखवत नाही? तर वल्लभभाईंचा पुतळा तुम्ही उभारून वल्लभभाई चोरत असाल, तर वल्लभभाईंपासून काहीतरी घ्या ना. नुसतं देशभरातून पोलाद जमा केलं, पण त्या पोलादातलं एक कण तरी तुमच्यामध्ये, तुमच्या अंगात, तुमच्या रक्तामध्ये, तुमच्या धमन्यामध्ये उतरलाय हे देशवासियांना दाखवा. जा घुसवा फौजा पाकव्याप्त काश्मीरमध्ये. पण निवडणुका आल्यानंतर लुटूपुटू तर काहीतरी करणार आणि पुन्हा आपण येरे माझ्या मागल्या त्यांनाच मत देऊन मोकळे म्हणा. लोकशाही कशी असायला पाहिजे हे इस्रायलकडे बघायला पाहिजे. इस्रायल देशाचं नाव ऐकलंय ना तुम्ही? आपल्याला आजपर्यंत फक्त माहिती होतं की इस्रायलमध्ये वाळवंटामध्ये शेती केली आहे, त्याच्यामुळे अनेक जण तिकडे जाऊन दौरे करून आले. पण महाराष्ट्रामध्ये वाळवंटाचं वाळवंट कधी त्याच्यामध्ये नंदनवन झालंच नाही. पण जो एक घातक प्रकार आपल्या देशामध्ये भाजपा करू इच्छिते, न्याय व्यवस्थेवरती कंट्रोल ते ठेवायला मागतायत, न्याय व्यवस्था आपल्या बुडाखाली घ्यायला मागतायत. न्याय वृंद हा जो काही प्रकार आहे त्याच्यामध्ये आता आपली माणसं घुसवायला बघतायत. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नेमणूक करताना सुद्धा आमचं ऐकलंच पाहिजे या पद्धतीने त्यांची एक वाटचाल सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याला ठामपणाने एक विरोध दाखवलेला आहे. ज्या दिवशी आपल्या न्यायालयांच्या बुडाखाली जाईल त्या दिवशी आपल्याला देशामध्ये लोकशाहीला श्रद्धांजली व्हावी लागेल. आणि इस्रायलमध्ये हाच प्रकार तिथल्या पंतप्रधानांनी करण्याचा प्रयत्न केला. नेत्यान्याहू यांचे मित्र आहेत असं म्हणतात, हे जगत मित्र आहेत. ओबामा सुद्धा अरे हाय ओबामा काय रे ओबा कसा आहेस, सगळ्यांचे मित्र. पण नेत्यान्याहूनी जेव्हा हा प्रयत्न केला तेव्हा नेत्यान्याहूना ज्या जनतेने मतं दिली होती तीच जनता रस्त्यावरती उतरली. लाखोच्या संख्येने इस्रायली नागरिक रस्त्यावरती उतरले, जणू काही संपूर्ण देश रस्त्यावरती उतरला. सगळे संपावरती गेले, पोलीस प्रमुख त्याच्यात सामील झाले, सगळे मंत्री त्याच्यात सामील झाले. आणि एवढंच नाही तर परदेशामध्ये जिथे जिथे इस्रायल दूतावास आहेत त्या दूतावासातले कर्मचारी सुद्धा अधिकारी सुद्धा संपावरती गेले. राष्ट्रपतींनी सुद्धा पंतप्रधानांना झापलं, असे राष्ट्रपती पाहिजेत. आणि लोकांनी एवढा प्रचंड रेटा दिल्यानंतर पंतप्रधानांना इस्रायलच्या घराबाहेर पडणं मुश्किल झालं आणि अखेर त्यांना तो कायदा मागे घ्यावा लागला किंवा ते प्रयत्न सोडून द्यावे लागले. याला म्हणतात लोकशाही. आहे तुम्ही आम्हाला आवडता म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलं, पण निवडून दिलं याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाटेल ते करा आणि आपले आम्ही बेबे करत तुमच्या मागे मेंढरासारखे येऊ, ही लोकशाही नाहीये. जर तुम्ही मतं देऊन आम्हाला निवडून देत असाल, तुम्ही मतं देऊन देशाचा पंतप्रधान ठरवत असाल,
तर पंतप्रधानांवरती सुद्धा वचक ठेवण्याचं काम तुम्हाला करावं लागेल, तुम्हालाच करावं लागेल. हे घटनेचं पूजन एवढ्यासाठी केलेलं आहे, घटना बचाव मी म्हणणार नाही, बचाव म्हणजे जसं सर्वोच्च न्यायालय या सरकारला बोललंय, काय म्हटलं, हा मग तसं आपण नाही होत, आम्ही घटना बचाव म्हणणार नाही, घटनेचं रक्षण आम्ही करणार, तेवढा हा माझा इथला मर्द मावळा समर्थ आहे. बघूया कोण येते आडवा येते की जो घटना पायदळी तुडवेल त्याला आम्ही पायदळी तुडवल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद, ही हिंमत आणि ही जिद्द ही आपल्यामध्ये आज देखील आहे. मी मुद्दामून इकडे एवढ्यासाठी आलेले आहे. जसा शेतकरी मराठवाड्यातला तसा या संभाजीनगर मध्ये कामगार सुद्धा आहे, कामगार सुद्धा आलेत ना इकडे. तुम्हाला खास करून सांगतोय की काय पद्धतीने यांचं काम चाललेलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला केंद्र सरकारने कामगारांसाठी काळा कायदा, मालक धारजिणा कायदा आणण्याचा प्रयत्न केला होता, आठवते ना अशोकराव, एक काळा जवळ मालक धारजिणा कायदा आमच्या समोर विषय आला, आम्ही बघितलं आणि हा सगळा मालक धारजिणा कायदा म्हटल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आम्ही लागू देणार नाही, तो नाही लावू दिला. पण आता हे मिंदे सरकार या महाराष्ट्रामध्ये तो कायदा लागू करायला बघते. जसं केंद्रामध्ये शेतकरी कायदा आणल्यानंतर ते उत्तरेतले सगळे शेतकरी रस्त्यावरती आले होते, आहे अजून आपल्याकडे लोकशाहीतला दम गेलेला नाही. पण शेतकरी आणि कामगार जसं जय जवान जय किसान तसं शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं, जय जवान जय किसान जय कामगार, तुमच्या कष्टावरती तुमच्या घामावरती देश उभा आहे. तुम्ही जी मेहनत करता आम्ही कोणी नाही आहोत, आम्ही राज्यकर्ते तुम्ही म्हणाल तर, पण एकदा राज्यकर्ते म्हटल्यानंतर देशाला दिशा देणं, राज्याला दिशा देणं, पण जर का ती दिशा चुकत असेल आणि दुर्दशेकडे जात असेल तर आम्हाला सुद्धा अडवण्याचं काम आणि घरी पाठवण्याचं काम हे तुम्हाला करावं लागेल. शेतकऱ्यांच्या हिताचं म्हणून हे सांगतायत. मी स्वतः आलो होतो दिवाळीच्या वेळेला गंगापूरमध्ये, अतिवृष्टी झाली होती, मला माहित नाही त्याचे सुद्धा पैसे मिळाले की नाही. आता अवकाळी झाला, मध्ये गारपीट झाली, सगळी पीक सुपडा साफ झाली सगळी, आणि पीक विम्याची योजना जी आणलेली आहे, आपण एक प्रयत्न करत होतो बीड पॅटर्न आणायचा, आणि या सरकारने जाहीर केलं की जे शेतकरी आलेत ना रे इकडे आहेत की नाही, मग तुम्ही या सरकारवरती खुश आहेत का रे बाबानो? अरे एवढ्या योजना जाहीर केल्या आहेत, तुंबळ योजना, पीक विम्यासाठी तुम्ही फक्त एक रुपया द्या, बाकी पैसे आम्ही देऊ, काय दानशूर आहे सरकार? एक रुपया द्या, शेतकऱ्यांनी एक रुपया द्यायचा, बाकी त्याचे सगळे पैसे आम्ही देतो. आणि जेव्हा शेतकरी विम्याचे पैसे मागायला जातो तेव्हा त्याच्या हातावरती 10 रुपयाचा चेक दिला जातो, आहे ना? ही पण एक गोष्ट आहे, आहे ना घटना, 10-10 रुपयाचा चेक. मग एवढे सगळे जे काही तुम्ही हप्ते भरता, विमा कंपनी आहे कोणाची? त्या अडाणीची आहे. सगळं तुम्ही तुमच्या मित्रांसाठी करताय, शेतकऱ्याच्या पत्रात काय टाकताय? विम्याचे पैसे आम्ही, आम्हाला असं वाटतं की अरे काय बाबा राजा उदार झाला, आम्हाला लाज वाटायला लागली, अरे आपलं सरकार होत आपण का नाही केलं? पण आम्ही जे बोललो होतो ते आम्ही केलेलं होतं. आम्ही फसवाफसवीचे धंदे कधी केले नाहीत आणि यापुढे सुद्धा करणार नाही. ज्या वेळेला आपलं सरकार अस्तित्वात आलं तेव्हा तिथल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही सगळ्यांनी 2 लाखापर्यंत जे पीक कर्ज होत ते पीक कर्ज आम्ही माफ केलं होतं, मुक्त केलं होतं, त्याचा लाभ तुम्हाला मिळाला होता की नाही हे एकदा सांगून टाका. आता जर हे सरकार गेलं नसतं आपलं तर जे नियमित कर्ज परतफेड करणारे होते शेतकरी आहेत त्यांना 50,000 रुपये आपण प्रोत्साहनपर राशी देणार होतो, मिळतायत का रे बाबा? ना मिळणारच नाही. बरं आता करोना परत वाढतोय, मला तुम्हाला खास धन्यवाद एवढ्यासाठी द्यायचे, माझ्यावरती टीका करता ठीक आहे, यांनी घराबाहेर पडलेच नाही, हो मी पडलोच नाही ना घराबाहेर, पण जे काम मी घरात बसून केलं ते तुम्ही वणवण फिरून सुरत गुवाहाटी कलक इकडे तिकडे जाऊन सुद्धा तुम्ही करू शकत नाही, हे तुमचं तो छोटेपण जे आहे हे महाराष्ट्र बघतोय.
जे मी परवा मालेगावला गेलो होतो तिकडचा पट्टा सगळा कांदा उत्पादक आहे, त्या शेतकऱ्यांना विचारलं, सगळे बिचारे कांदा कांदा पिकवणारे शेतकरी, त्यानं म्हटलं कांद्याला भाव मिळाला का रे बाबानो, म्हणाले नाही, म्हटलं मी म्हणतो मिळाला, ते बघायला लागले हा काय शहरी बाबू याला काय अक्कल नाही, म्हटलं अरे गेल्या वर्षी एका कांद्याची खरेदी झाली ना 50 खोक्याला, मग एका कांद्याला 50 खोके तर त्या कांद्याच्या शेतकऱ्याला किती मिळायला पाहिजेत, हे संपूर्णपणाने जर तुम्ही बघाल तर तोतेगिरीचं सरकार चाललंय। आज सुद्धा माझ्या हातामध्ये काही नाहीये, असं आपण म्हणतो की जेव्हा चांगले दिवस असतात म्हणजे सत्यनारायणाची पूजा असेल तर तीर्थप्रसादाला सगळे जण येतात, पण संकट येत त्यावेळेला कोण असत, त्यावेळेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना जे आपल्या देशाच्या राजकारणामध्ये अस्पृश्य होते तेव्हा हिंदू हृदय सम्राटांनी भारतीय जनता पक्षाला साथ सोबत दिली होती, आम्ही खांद्यावरती घेऊन तुम्हाला फिरवलं होतं, तुम्हाला कुठे महाराष्ट्र स्वीकारत होता, पण मुळामध्ये शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म हे भाजपची पालखी व्हायला दिलेला नाही तर इथल्या भूमिपुत्रांचं रक्षण करायला आणि देशप्रेमींचं रक्षण करायला म्हणून दिलेलं। आज जर बघितलं तर भारतीय जनता पक्षासोबत आहे कोण, जेवढे जेवढे मित्र पक्ष आले होते शिवसेना पहिली होती अकाली दल होता शिल्लक नाही राहिलेली सोबत, त्यावेळेला गरज होती तेव्हा आपल्याला वापरून घेतलं आणि माडीवरती चढल्यानंतर आपल्याला ती लाच मारतायत तेच तंगडक धरून त्याला खाली खेचायचं आहे आता आपल्याला। आज तर मी मुख्यमंत्री नाहीये, आज तर माझ्या पक्षाचं आपल्या पक्षाचं चिन्ह त्यांनी चोरलंय, नाव त्यांनी चोरलंय, एवढंच कशाला माझे वडील चोरायचा प्रयत्न करतायत, अरे स्वतःच्या वडिलांना काय वाटत असेल, किती यातना होत असतील, काय झालं दिवट कालट, याला बाप सुद्धा दुसऱ्याचा लागतो, मी माझ्या वडिलांचं नाव सोडणार नाही। आणि पुन्हा एकदा सांगतोय त्यांना, हिम्मत असेल, अगदी भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा जर हिम्मत असेल तर तुम्ही मोदींना घेऊन महाराष्ट्रामध्ये या, मी माझ्या वडिलांचं नाव घेऊन महाराष्ट्रामध्ये मैदानामध्ये येतो, होऊन जाऊ द्या। जेव्हा पाहिजे त्यावेळेला तुम्ही वापर करून घेतलात, काय काय चाललेलं तुमची थेर, उद्धव ठाकरेला एकटा पाडायचा, पण आज माझ्याकडे काही नसताना सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी आणि आपले मित्र पक्ष हे या कठीण काळामध्ये सोबत राहिले हे विसरू नका। आणि काय तुम्ही चोरणार हो, काय तुम्ही घेणार माझं, मला माझ्या आई वडिलांचे आणि आई जगदंबेचे आशीर्वाद माझ्या समोर जे बसलेले आहेत ते तर तुम्ही चोरू नाही शकत, तुमच्या सवेला तुम्ही खुर्च्या भाड्याने आणू शकता, माणसं भाड्याने आणू शकत, त्यात आणलेली माणसं भाड्याने आणलेली माणसं ही शेवटपर्यंत बसत नाहीत हे पहिलं आपण बघून घ्या। तुम्हाला विचार दुसऱ्यांचे लागतात, अगदी सभेमध्ये सुद्धा वाचू का वाचू का, कदाचित त्यांना मला सांगायचं जे वाचुका वाचुकावाले आहेत ना तुमच्या समोर ठेवलेले, कदाचित तुम्ही वाचाल, पण ही जनता जेव्हा मतदानाला उतरेल तेव्हा तुम्ही मात्र वाचणार नाही, एवढं लक्षात ठेवा। कागदावरती लिहून आणलेलं तुम्ही अडखळत का होईन आपण वाचू शकाल, पण ही जनता जी आहे खिशाशी खेळ करू नका, आमचं सरकार हे खेळणार नाही देणार आहे, काय दिलं सांगा आतापर्यंत, नोकऱ्या दिल्या शेतीला, मी जे आम्ही ठरवलं होतं आपल्या सरकारने की शेतकऱ्याला हमी भाव नुसता नाही हमखास भाव, जे विकणार आहे विकेल ते पिकेल, आणि शेतकऱ्यांसाठी आपण जे करत होतो ते तुम्ही काय करतात, अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये राजेश टोपेजी बसलेले आहेत, कोरोनाच्या काळामध्ये सगळेच जण
ते मैदानात उतरले होते. राजेश टोपेना सुद्धा मी खास धन्यवाद देतोय. आरोग्य खातं त्यांनी ज्या पद्धतीने सांभाळलं होतं, आज सुद्धा त्यांना कोणत्याही औषधाचं नाव विचारलं तरी ते सांगतील, पण आत्ताचे जे आरोग्य मंत्री आहेत जाऊ द्या. कोणत्याही विषयावरती बोलण्यासारखं त्यांच्यावरती काही नरेल नाहीये. आज जर त्या हिंडनबर्गने काढलेला रिपोर्ट त्याच्याबद्दल राहुल गांधी जर बोलले तर राहुल गांधींना अपात्र ठरवलं जातं, राहुल गांधींना सजा दिली जाते. तुम्ही आम्हाला विचारायचं नाही का? विचारायचं नाही. तुम्ही आम्हाला विचारताना प्रश्न घराघरामध्ये, मी मगाशी म्हटलं तसं पोलीस घुसवून सगळे एकेकांना सीबीआय ईडी पीडी सगळे घुसवता आणि तासन तास चौकशा करता तुम्ही. त्या अनिल देशमुखांना उगाच सोडून ठेवलं होतं, त्यांच्या नातीची चौकशी करत बसले ते. काय ती किती वर्षाची पोर, तिची चौकशी, हे तुमचं हिंदुत्व? लालू प्रसाद यादवांची सून तेजस्वीची पत्नी, मला वाटतं आता मुलगी झाली त्यांना, पण त्यांना सुद्धा एक 15-20 दिवसापर्यंत बेशुद्ध होईपर्यंत तुम्ही चौकशी करत होतात. हे तुमचं निर्गुण हिंदुत्व? हे हिंदुत्व मी माझ्या माता भगिनींना विचारतो, तुम्हाला मान्य आहे? कशाला छत्रपतीचं नाव घेता? या छत्रपतींनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची सुद्धा खाणा नारळाने ओटी भरून परत पाठवली होती. हे आमचं हिंदुत्व आहे, पण तुम्ही सगळ्यांना छळून टाकता, खाडी टाकता. एक इथला गद्दार मंत्री सुप्रियाताई सुळेला शिवी देतो, हे तुमचं हिंदुत्व? एक इथला दुसरा गद्दार सुषमाताईंवरती अत्यंत खालच्या पातळीवरती टीका करतो, हिंदुत्व बोलायची लायकी नाही तुझी, या घाणेड्यात मुखातून तुझा हिंदुत्व शब्द येता कामा नाही. हे आमचं हिंदुत्व नाही. पण आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, हे ज्या वेळेला शिवसेनेमध्ये होते त्यांची हिंमत नव्हती, कारण अस्थी जर का केलं असतं, लात मारून हाकलून दिलं असतं आत्ता जसं त्यांनी सांगितलं ना गेट आउट म्हणून, तसं तेव्हा मी सांगितलं असतं नाही चालणार, मतं पटत नसतील तर मतांवरती बोल. पण महिलेला शिवी देणं, महिलेच्या वरती अश्लाघ्य भाषेमध्ये बोलणं, गटार गंगा शिवसेनेमध्ये मी कधी खपून घेतली नव्हती आणि घेणार नाही. आणि अशा लोकांनी यात्रा काढायच्या त्या पवित्र भगव्याचं तुम्ही असं त्याला कलंक लावू नका. तुमच्या हातात तो भगवा शोभत नाही, अजिबात शोभत नाही. ज्यांची ज्यांची तुम्ही नावं घेत असाल, हा मोदी अमित शहांची घेणार तर तुम्ही तसेच वागणार, त्यांच्याबद्दल माझं म्हणणं नाही. पण शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज सावरकर यांची नावं घेणार असाल तर त्यांना अभिमान वाटेल असं किमान वागून तरी दाखवा. मग आम्हाला तुम्ही तुमचं काय ते प्रवचन आहे ना, ते प्रवचन तुम्ही नंतर द्या. कुळामध्ये कशाचा कशाला काडीचा पत्ता नाही, नुसती सत्ता पाहिजे, सत्ता पाहिजे, सत्ता पाहिजे. हो दिली ना सत्ता, आम्ही होतोच ना तुमच्या बरोबर, काय झालं असतं? आज हे सगळे माझे सहकारी नवीन सहकारी असताना त्यांच्या समोर सांगतोय, काय झालं असतो? जे वचन मी शिवसेना प्रमुखांना दिलं, मी मुख्यमंत्री होईन दिलेलं नव्हतं, मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन. आणि हे वचन माझ्यासाठी फार महत्वाचं आहे, एका पुत्राने त्याच्या पित्याला दिलेलं हे वचन आहे. हे आमचं हिंदुत्व आहे, म्हणतात ना प्राण जाय पर वचन न जाय, हे आमचं हिंदुत्व आहे. आणि हे मी स्पष्ट शब्दामध्ये अमित शहाने सांगितलं होतं, नाही ऐकलं? जरा ऐकलं असत तर काय झालं असत? आज सुद्धा तुम्ही शिवसेना फोडलीत, शिवसेना संपवायला निघालात, पण डोक्यावरती दगड घेऊन बसलात ना. चंद्रकांत पाटील बोललेले आहेत की आम्ही हृदयावरती दगड ठेवून हे ओझं स्वीकारलेलं आहे. म्हणून मी भारतीय जनता पक्षाला परत तुमच्या सगळ्यांच्या सोबत समोर विचारतोय की तुम्हाला हे ओझं ठेवून तुम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणार आहात का?
मिंड्यांचं ओझं घेऊन डोक्यावरती मिंडे बाप्पा करून तुम्ही निवडणूक लढवणार आहात का? हा फसवणुकीचा खेळ कशाला चाललेला आहे? शिवसेना संपवण्यासाठी केवळ आणि केवळ पहिला घाव तुम्ही शिवसेनेवरती घातलात आणि नड्डाने जे बोलून ठेवलेले आहे की या देशामध्ये दुसरा पक्ष शिल्लक राहताच का माने. अरे पहिलं तुम्ही शिवसेनेला पेलून दाखवा, घाव घातलाय ना, आता बघा हे कसे घाव घालतील तुमच्यात. आणि भाजप आम्ही नामशेष केल्याशिवाय राहणार नाही. याची सभा हिला वज्र मोठे नाव दिलंय, काहीतरी उगा शिवरायचं म्हणून नाव दिलेलं नाहीये. आहे प्रत्येकाला हात आहेत, पाय आहेत, देणाऱ्याचे हात असतात. पण या लोकांनी देणाऱ्याची ती विंदा करंदीकरांची कविता आहे ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. तुम्ही आमचे हात घ्यायला निघालात. ते घेणाऱ्याचे देणाऱ्याचे हात म्हणजे ती वृत्ती जे शिवसेने शिवसेना प्रमुखाने आजपर्यंत जे दिलं, सर्वसामान्य शिवसैनिकाला मोठं करण्यासाठी जे जे दिलं, ती वृत्ती तुमच्यामध्ये पाहिजे. आणि एका गोष्टीचा मला अभिमान आहे की मोठी केलेली माणसं गेली पण मोठी करणारी माणसं आज सुद्धा माझ्या सोबत आहेत. ही मोठी करणारी माणसं ही आपली ताकद आहे. आणि आता महाविकास आघाडीची वज्रमूठ आहे. ही वज्रमूठ आपल्या भारत मातेचं आणि आपल्या घटनेचं रक्षण करण्यासाठी आहे. ही आपली दैवत आहेत. ही दैवत आपल्याकडे बघतायत. होय असं समजा छत्रपती संभाजीनगर आम्ही केलं, होय केलाच, आम्हीच केलं. पण छत्रपती शिवाजी महाराज बघतायत, छत्रपती संभाजी महाराज बघतायत, शाहू फुले आंबेडकर सगळे बघतायत. अरे ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्मलो आणि ज्या महाराष्ट्रासाठी आम्ही एवढं काही सोसलं भोगलं, होय अगदी सावरकरांचे सुद्धा भक्त इकडे आले असतील. भाजपमधल्या सावरकर भक्तांना मी सांगतोय की ज्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी जे भोगलं, 14 वर्ष रोज मरण त्यांनी भोगलं, ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी भोगलं, मोदी पंतप्रधान होण्यासाठी नाही भोगलं. ते स्वातंत्र्य आज जर का धोक्यात आलं असेल तर ते भाजपमधल्या सावरकर भक्तांना सुद्धा मान्य आहे का? आम्हाला तर मान्य नाहीये. आहे तुम्हाला मान्य? आम्ही तर हे होऊ देणार नाही. पण त्या अनेक क्रांतिकारकांची शपथ, त्यांनी सांडलेल्या रक्ताची शपथ घेऊन आपल्याला घटनेचं रक्षण करायचं, भारत मातेचं रक्षण करायचंय. नाहीतर आपल्याच देशात आपण गुलाम बनल्याशिवाय राहणार नाही. सगळे विषय तुमच्यापासून दूर द्यायचे म्हणून मग कुठेतरी भरकटून टाकायचं, राहुल गांधींवरती कारवाई कर, यात्रा काढ, हे काढ, ते काढ का? केजरीवाल जे बोलत आहेत त्या केजरीवालना उत्तर देता येते? हे जे प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत त्या एकाही प्रश्नाबद्दल तुम्हाला उत्तर देता येत नाही. आणि तुम्ही आम्हाला सांगताय तुम्ही हे केलं तर काय, असं केलं तर काय, ह्याच्या थोबाडीत माराल का? अरे पहिले स्वतःच्या कानफटात स्वतः मारून घे. आम्हाला शिकवायला जाऊ नका. आमचे विचार स्पष्ट आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो जे माझ्या आजोबांनी सांगितलं, जे माझ्या वडिलांनी सांगितलं तेच मी सांगतोय, तेच आदित्य सांगेल. आमचं हिंदुत्व हे शेंडी जानवेचं हिंदुत्व नाहीये. आणि जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. मी गेल्या वेळेच्या सभेमध्ये मी याच व्यासपीठावरनं औरंगजेबाचं एक उदाहरण दिलं होतं, लक्षात आहे तुम्हाला? आहे औरंगजेब. तुम्ही म्हणाल काय संभाजीनगर केल्यानंतर औरंगजेब तुम्हाला आठवतोय? हो आठवतो. कोणता औरंगजेब? गेल्या 3-4 वर्षापूर्वीची जी घटना आहे, तिथे सीमेवरती काश्मीरमध्ये आपल्या लष्कराचा एक गनमॅन होता, त्याचं नाव औरंगजेब, जो आपल्या देशाच्या वतीने लढत होता त्याचं नाव औरंगजेब, जो अतिरेक्यांना टिपत होता, पाकड्यांना टिपत होता त्याचं नाव औरंगजेब. आणि तो सुट्टी घेऊन घरी कुटुंबियांना भेटायला चालला होता, मधल्या मध्ये अतिरेक्यांनी त्याला पळून नेला, हलाल करून मारला आणि त्याचं शव हे काही दिवसांनी आपल्याला मिळालं. कोणासाठी गेला तो औरंगजेब? कोणासाठी शहीद झाला? आपल्या देशासाठी ना, भारत मातेसाठी ना. मग तो औरंगजेब आपला कोण लागत नाही? असेल धर्म वेगळा, पण या देशासाठी तो शहीद झालाय. तसंच स्वातंत्र्य लढ्यामध्ये अशफाक उल्ला खान, काकोरी कटातील एक होय मुसलमान क्रांतिकारक,
आणि विशेष म्हणजे त्याला पकडल्यानंतर इंग्रजांनी काय केलं, त्याच्या नातेवाईकाने बोलवलं आणि नातेवाईकांनी सांगितलं तुम्ही जर यायला त्यांना तेव्हा फूट पाडायची होती, तुम्ही जर यायला सांगा माफी माग तुला सोडून देतो. आणि अशफाक उल्लानी सांगितलं मी माझ्या देशासाठी हे केलेलं आहे, मी देशासाठी फासावरती जाणारा पहिला मुसलमान क्रांतिकारक बनण्याचा मला मान घ्यायचा आहे. अशा अनेक ज्ञात अज्ञात त्यांनी या देशासाठी रक्त सांडलं, घरदार घरादारावरती निखारा ठेवला, म्हणून आपण हे स्वातंत्र्य भोगतो आहोत. आणि असं लढून मिळवलेलं स्वातंत्र्य हे असंच घाबरून यांच्या पायी आपण वाहून टाकणार आहोत? ते जर व्हायचं नसेल तरी सभा नुसती गर्दी दाखवण्यासाठी नाही, हे शक्ती प्रदर्शन एवढी फक्त शक्ती नाही, ही शक्ती तुम्हाला निवडणुकीत दाखवावी लागेल. दाखवायची तयारी आहे तुमच्यात? आहे, निश्चय पक्का आहे, जिद्द केलेली आहे. जर हिम्मत असेल, मनगटात ताकद असेल, तर एकदा सगळ्यांनी दोन्ही हाती दोन्ही मुठी वळून मला दाखवा की होय आम्ही वज्रबोट आवडलेली आहे, आणि जो आमच्या देशावरती जो आमच्या घटनेवरती प्रहार करण्याचा प्रयत्न करेल त्याच्या ठिकऱ्या उडवल्याशिवाय राहणार नाही, हा निश्चय करून ही जिद्द घेऊन तुम्ही आजपासून कामाला लागा. एवढंच सांगून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.